मातंग समाज एकवटला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा, मातंग समाजाचा महामोर्चा. महाराष्ट्रातील मातंग समाजावर वाढता अन्याय व अत्याचार बघता स्वरक्षणासाठी शासनाने शस्त्राचे पुरवावे अशी केली मागणी. विनोद चांदणे वाकडी खून मध्ये आरोपींना पोलीस प्रशासन योग्य प्रकारे जाब विचारत नाही व केवळ जलसंपदा मंत्री यांच्या दबावामुळे आरोपींना मोकळे सोडले जात आहे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सदर घटनेमध्ये हात आहे असा आरोप देखील मातंग समाज अध्यक्ष रमेश कांबळे यांनी केला आहे. महाओळीसाठी संतोष ढेवरे, जळगाव. याची दिनांक 19 तारखेला निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्या हत्येमध्ये ज्या देशमुख नावाच्या माणसाला अटक झाली त्याने सांगितलं की मी याच्या डोक्यामध्ये रॉड मारला, रॉड मारल्यावर तो खाली पडला, खाली पडल्यावरती रक्त त्या ठिकाणी सांडलेलं होतं, रक्त सांडलं असल्यामुळे त्या ठिकाणी तशाही परिस्थितीमध्ये त्याने त्यांच्याशी झटापटी केलेली आहे तर तो एकटा नव्हताच. परंतु पोलिसाचा तपासाचा भाग पोलीस प्रशासन आमची दिशाभूल करते की तो एकटाच होता, परंतु तशी परिस्थिती नाही आहे. त्याला मारण्यासाठी किमान 7 ते 8 लोक त्याच स्पॉटला होते, परंतु पोलीस काहीतरी तपासामध्ये आमच्यापासून लपू पाहतेया आणि संबंधित मंत्र्याच्या प्रेशर असल्यामुळे खरे आरोपींना डावलून देत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा त्या या घटनेशी संबंध आहे हे आम्ही आमच्या स्वतः तपासून बघितलेला आहे आणि म्हणून आमची खात्री झाली आहे की ह्याच जामनेर तालुक्यामध्ये आमच्या समाजावर अत्यंत भयानक असे क्रूरपणे हल्ले होतात आणि याला खतपाणी घालणारी माणसं हे दुसरे तिसरे कोणी नसून या राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत असं आमचं मत आहे आणि ते पक्क झालेलं आहे. विषय तिथून सुरुवात झालेली आहे, परंतु पोलीस प्रशासनाने देशमुखला अटक केल्यावरती एक एक लोकांना आणण्यात आलं, परंतु खरा सूत्रधार याच्यामध्ये याच गावाचा वाकडी गावाचा चंद्रशेखर पद्माकर वाणी हाच आहे. याने याच्यापूर्वी देखील सुपारी देऊन त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. 27/11/2017 जी तक्रार आहे ती पोलीस प्रशासनाने शासनाने मान्य केलेली आहे. जर का ती मान्य केली नसेल ते आता कुठला तरी मूळ सूत्रधार वेगळा करतायत, परंतु त्यांनी मूळ सूत्रधार जर कधी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आम्ही मात्र आता थांबणार नाहीत. आम्ही रस्त्यावरती येण्याची आमची तयारी झालेली आहे.